अजनी स्थित वाहतूक विभाग कार्यालय के परिसर में शुक्रवार की सुबह अचानक आग लग गई। वाहतूक विभाग में ही काम करने वाले कर्मचारी को आग सुलगती दिखाई दी। उसने तुरंत ही इसकी जानकारी बाकी कर्मचारियों को दी। आग देख परिसर के लोग भी जमा हो गए। पहले तो बकेट से आग बुझाने की कोशिश की गई, मगर आग बड़ी मात्रा में होने से अग्निशामक विभाग को जानकारी दी गई। विभाग की गाड़ी आने तक मनपा के पानी टैंकर बुलाकर आग को बुझाया गया। जिस जगह आग लगी थी वहां विभाग ने जब्त की हुई गाड़ियां रखी थी, इसलिए आग को काबू में लाने के लिए काफी मशक्कत करनी पड़ी। इस हादसे में बड़ी संख्या में गाड़ियों का नुकसान हुआ है। आग लगने के कारण अभी तक पता नहीं चल पाया है। पुलिस विभाग परिसर में लगे सीसीटीवी की जांच कर रही है। अजनी वाहतूक झोन मध्ये आमचे सर्व कर्मचारी विनंती झाल्यानंतर आपापल्या पॉइंटवर गेले होते। आम्ही पण आपल्या अजनी झोन मध्ये कोरोना संबंधाने पेट्रोलिंग वगैरे करत असताना 10:45 दरम्यान अचानक ज्या गाड्या आमच्या डंप केलेल्या आहेत अचानक तिथे आग लागली आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी धाव घेतली तिथं। आणि जे कुठं पाणी भेटेल आमच्या कार्यालयाच्या आजूबाजूला जिथं कुठं पाणी आहे त्या पाण्याचा शिडकाव केला। फायर ब्रिगेडला फोन केला, थोड्या वेळात फायर ब्रिगेड पण आला आणि त्याच्यामध्ये एक बऱ्याच गाड्या जळलेल्या आहेत। आता आकडा मी सध्या सांगू शकत नाही आणि आग लागण्याचं कारण निश्चित अजूनपर्यंत समजू शकलं नाही, त्याचा आम्ही शोध घेत आहोत नक्की कशामुळे आग लागलेली। सर सीसीटीव्ही वगैरेमध्ये काही पाणी केले असता काही निदर्शनास आलं का तुम्हाला? नाही, अजून तर असं काही नाही। आग अचानक लागलेली आहे आणि त्याचा आम्ही शोध घेत आहोत आगीचे नक्की कारण काय आहे। आणि त्याच्या बऱ्याच गाड्या जळलेल्या आहेत, आकडा सध्या तरी सांगू शकणार नाही आपल्याला। बऱ्याच गाड्या जळलेल्या आहेत, टू व्हीलर।